हरिओम, माझं नाव निलेशसिंह पोतकर, मी जळगाव येथे राहतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरूंचे घेतलेले दर्शन याने कशाप्रकारे माझ्या आयुष्याला व माझ्या करिअरला एक टर्निंग पॉईंट ठरला ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. मी सुरुवातीला आईवडील बापू भक्त असल्यामुळे उपासना केंद्रात यायचो शनिवारी, आणि त्यानंतर मात्र 2008 साली इंजिनिअरिंगला गेले. संगमनेर येथे गेल्यानंतर तिथे मी जाताना बापूंचा फोटो सोबत नेला होता आणि माझ्या हॉस्टेलच्या कपाटाच्या आतमध्ये मी तो फोटो चिटकवला होता. आणि रोज सकाळी बापूंच्या फोटोसमोर उभं राहून अनेक म्हणणं एवढंच काही ती भक्ती मी करत होतो इंजिनिअरिंगला असताना. तर मला इंजिनिअरिंगमध्ये पहिल्या वर्षाला 56% मिळाले, त्यानंतर दुसऱ्या वर्षाला 58% मिळाले आणि तिसऱ्या वर्षाला 60% मिळाले. आणि शेवटच्या वर्षाला मात्र गेल्यानंतर मला समजलं की आता कॅम्पस प्लेसमेंट होणार आहेत आणि त्यासाठी आवश्यकता असते ती 60% ॲग्रिगेट असण्याची पहिल्या 3 वर्षांचा. तर तो माझा होत नव्हता, माझा ॲग्रिगेट 58% होता. मग आता माझी ती तर संधी गेली होती, पण सद्गुरूची कृपा अशी असते की एक दरवाजा बंद झाला तर आपल्यासाठी तो 10 दरवाजे उघडत असतो. आणि त्याचीच प्रचिती मला आली की ती संधी जरी माझी गेली होती तरी त्यानंतर मात्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी दर्शनासाठी आम्ही सर्वजण हरिगुरुग्राम येथे गेलो होतो. तर दर्शन घेत असताना बापूंसमोर आल्यानंतर माझ्या मनात हेच एक विचार होता की सद्गुरुराया, माझे 60% ॲग्रिगेट 4 वर्षांचे मिळून तरी होऊ दे, जेणेकरून मला या पुढे होणाऱ्या परीक्षांना, गेटची परीक्षा असेल किंवा MPSC UPSCच्या परीक्षा असतील, त्यांना तरी बसता यायला हवं असं मी बोलतो. म्हणजे माझ्या मनात विचार येतो न येतो तोच बापूंनी समोरून मला हातानेच ऑल दी बेस्ट अशी खूण केली आणि एक स्मित हास्य दिलं. अर्थातच रांगेमध्ये मी खूप मागे होतो, कारण गुरुपौर्णिमेच्या दर्शनाच्या दिवशी प्रचंड गर्दी हरिगुरुग्राम येथे असते आणि दर्शनाच्या लाईनीत मी बराच स्टेजपासून लांब होतो. पण तरी देखील माझ्या मनात हा विचार आल्या बापूंनी हे ऑल दी बेस्टचा इशारा केला आणि मला खरोखरच मनापासून खूप आभार वाटला त्या क्षणाला. त्या दर्शनानंतर, त्या दिवशी घेतलेल्या दर्शनानंतर माझ्या म्हणजे मला अशा प्रकारे मदत मिळत गेली की माझे पुढील सर्व अडचणी सॉल्व झाल्या. जसं की शेवटच्या वर्षाला मला कमीत कमी 68% लागणार होते माझ्या 4 वर्षांचे ॲग्रिगेट 60% व्हायला, तर मला शेवटच्या वर्षाला 71% मार्क्स मिळाले व माझा 4 वर्षांची मिळून सरासरी ही 60% झाली. तर त्यामुळे मी गेट परीक्षा असो किंवा MPSC UPSC परीक्षा असो, त्या परीक्षांना बसण्यासाठी पात्र झालो व माझ्यासाठी संधीचे अजून 10 दरवाजे सद्गुरूंनी उघडलेत. त्यानंतर मग बापूंनी इंजिनिअरिंग झाल्यानंतर आणि मध्ये त्यानंतर जो मी अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळामध्ये बापूंनी माझ्याकडून AADM चा कोर्स देखील करून घेतला. आता MPSC च्या परीक्षा आणि त्यांचा निकाल वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये खूप सारा वेळ बऱ्याच जणांचा जात असतो, तर सद्गुरूंनी त्यावेळेचाही सदुपयोग कसा माझा होईल या दृष्टीने आम्ही सुचितदादांचं मार्गदर्शन घेण्यासाठी क्लिनिकला गेलो. त्यावेळेस दादांनी MTECला ॲडमिशन घ्या म्हणून सांगितले व तयारी सुरू ठेवण्यास सांगितले आणि सद्गुरुकृपेने मला गेटमध्ये चांगले मार्क्स आलेले असल्यामुळे माझी NIT नागपूर येथे MTECसाठी सिलेक्शन देखील झाले. आणि MTEC करता करताच मी MPSCची परीक्षा देखील दिली व पहिल्याच प्रयत्नामध्ये माझे 2013 सालची MPSCची परीक्षा मी उत्तीर्ण झालो व मला पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा अशा दोघं परीक्षा मी उत्तीर्ण झालो. आता फक्त इंटरव्ह्यू राहिला होता आणि बघा, सद्गुरूंनी सगळीच तयारी कशी व्यवस्थित करून घेतली की जेणेकरून इंटरव्ह्यूमध्ये मला हायर क्वालिफिकेशनचा MTECचासुद्धा फायदा मिळाला, कारण MPSCचं बेसिक क्वालिफिकेशन हे फक्त BE सिव्हिल असतं. तर मला हायर क्वालिफिकेशनचा एक फायदा मिळाला. त्यानंतर AADMचं सर्टिफिकेट, जे की एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये मी माझ्या इंटरव्ह्यूच्या फाईलला जोडलं होतं, तर त्याचा देखील फायदा मला इंटरव्ह्यूसाठी मिळाला. आणि अशा प्रकारे माझा इंटरव्ह्यूसुद्धा क्रॅक झाला व मला जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता म्हणून नोकरी मिळाली.
तर अशा प्रकारे म्हणजे केवळ अल्पशी भक्ती, जसं की रोज फक्त बापूंच्या फोटोसमोर उभं राहून अन्निक म्हणणं, एवढीच काय ती भक्ती मी करत होतो. आणि माझ्या सद्गुरूने मला वेळोवेळी मार्गदर्शनसुद्धा आणि योग्य ते मानसिक बळ जे मला भेटायला हवं होतं ते मला वेळोवेळी पुरवत गेला. हरिओम श्रीराम अंबाज्ञा.